नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण 3 लेअर जे आहे मॅक्सी ड्रेस बघणार आहोत, किंवा 1 पीस देखील तुम्ही म्हणू शकता. तर यासाठी मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे आणि मी हा 4 मीटर जो आहे तो फॅब्रिक घेतलेला आहे. फॅब्रिक हा क्रेपचा आहे आणि अस्तर हे कॉटनचं आहे. सगळ्यात आधी आपल्या छातीचा 1/4 भाग प्लस त्यामध्ये आणखी 2 इंच एक्स्ट्रा ठेवून बरोबर छातीच्या अकॉर्डिंग जे आहे आपल्याला कापड घेऊन घ्यायचं आहे. इथे बघा, मी 4 फोल्डमध्ये कापड घेतलेला आहे. इथे आपण पॅक नेक बनवणार आहोत, तर फ्रंट आणि बॅक हे दोन्ही आपले एकासोबत येईल. सगळ्यात आधी वरच्या साईडने जी आहे ती मी एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे मार्जिनची. आता तुमचं जेवढं शोल्डर आहे, मी टेप दुबळला, माझं 13.5 इंच पूर्ण शोल्डर आहे, त्याचं अर्ध केलं आणि 6.75 आपलं उत्तर आलं तिथे मार्क केलं, आणि बंद बाजूच्या साईडने 2.5 इंचावरती मार्क केलं, आणि जिथे आपण शोल्डर मार्क केलं तिथे खाली 1 इंच मार्क केलं, 1 इंच खाली गेली, आणि आता 2.5 इंच आणि 1 इंच खाली गेलं, याला दोन्ही क्रॉसमध्ये अशा पद्धतीने जोडून घेतलं. जोडून झाल्यानंतर आता आपल्याला आर्महोल टाकायचा आहे. तर आर्महोलचा मी एक फॉर्म्युला सांगते की तो कोणत्याही साईजसाठी तुम्ही करू शकता. चेस्ट डिवाइडेड बाय 6 + 1 इंच आपलं येते उत्तर 6 इंच. छाती त्याला 6 ने भागायचं आणि पॅक नेक असल्यास 1 इंच ॲड करायचं, आणि अशा पद्धतीने एक चेस्ट लाईन ड्रॉ करून घ्यायची. अशी चेस्ट लाईन ड्रॉ करून झालेली आहे. हा फॉर्म्युला पॅक नेकसाठी आहे, डीप नेकसाठी फॉर्म्युला वेगळा आहे. आता इथे बघा, मी मधातून आपण जिथून शोल्डर क्रॉसमध्ये ड्रॉ केलं तिथलं मी सेंटर काढलं. सेंटर काढल्यानंतर माझं टॉप पार्ट जे आहे ते 14 इंच मला रेडी हवं आहे, तर मी इथे 15 इंचावरती इथे मार्क करत आहे. 15 इंचावरती मार्क करून अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता माझी छाती जी आहे ती 30 इंचाची आहे, आणि त्यात लुझिंग 3 इंच ॲड केलेला आहे, म्हणजेच 33 इंच. 33 इंचाचा 1/4 पार्ट काढला, म्हणजे 8.25 आपल्याला इथे मार्क करायचा आहे. 3 इंच आपण लुझिंग ठेवायची आहे, खूप छान आपली फिटिंग येणार. तर इथे मी अशा पद्धतीने ठेवलेला आहे मार्किंग. आता आपण 1.5 इंच जी आहे ती शिलाई मार्जिन ठेवणार आहोत. फक्त 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे. आता तुमची कमर जेवढी आहे त्यात अजून 3 इंच लुझिंग ॲड करायचं आहे, म्हणजेच 25 इंच आपली जी आहे कमर आहे त्यात 3 इंच ॲड करून 28, त्याला डिवाइडेड बाय 4 आणि 7 इंच आपलं उत्तर येईल. तर 7 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. 1.5 इंचावरती आणखी जी आहे शिलाई मार्जिन ड्रॉ करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने शिलाई मार्जिन वगैरे ड्रॉ करून झालेली आहे. आता जे आहे आपण नेक बघूयात. फ्रंट नेक जो आहे तो मी बॅक पॅक फ्रंट पॅक दोन्ही करणारच आहे, पण इथे मी 6 इंचाचा घेतला आहे, पण की होल नेक बनवणार आहो म्हणून. आता शोल्डर रेडी माझं 2 इंचाचा आहे, तर 3 इंच मी इथे मार्क केलं, 1/2 इंच गळ्याच्या साईडने, 1/2 इंच बाही लावताना आपलं शिलाईमध्ये जाणार म्हणून. आता आपण इथे 1 मार्क जे आहे ते मी 2 इंचावरती केलेलं आहे, आणि 1 मार्क जे आहे ते मी 3 इंचावरती केलेलं आहे, अशा पद्धतीने केलेलं आहे. आता इथे 2 इंच आपण जिथे मार्क केलं तो आपला मागचा गळा होईल, आणि 3 इंच जिथे मार्क केलं तो आपला समोरचा गळा होईल. तर सगळ्यात आधी मी बॅकनेकला अशा पद्धतीने शेप देऊन दिला आहे. 0.25 जे आहे आपलं शोल्डरच्या साईडने जरा जास्त जाणार आहे, तरी तिथे आपण अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे, ते शोल्डर जॉईंट करताना नीट होणार आपलं. अशा पद्धतीने मी फ्रंट नेक देखील ड्रॉ करून घेत आहे. मला फ्रंट नेक हा थोडा आणखी खाली हवा, तर मी एक खाली मार्क करेल. थोडा मला फ्रंट नेक थोडा मोठा हवा, हा डीपमध्येच जाईल, आपला पॅकमध्येच जाणार तरीही. आणि समोरून मी असा की होल पॅटर्न जो आहे तो मी ड्रॉ केलेला आहे. तुम्हाला जसा ड्रॉ करायचा आहे तुम्ही तसा करू शकता, गोल करायचा असेल तर गोल देखील. अशा पद्धतीने आपलं जे आहे नेकचं जे आहे ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला आर्महोलचं करायचं आहे. आता इथे बघा, वरती शोल्डरच्या तिथे सपोज तुम्ही 7 इंच घेतलाय, आणि याचं आधी सगळ्यात आधी सेंटर काढायचं. सेंटर काढून झालं की वरती तुम्ही 7 इंच घेतलं असेल तर खाली इथे आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे, म्हणजेच सेंटर पॉईंटमध्ये 1 इंच मायनस करायचं आहे, आणि खालच्या आपण चेस्ट लाईनमध्ये 1/2 इंच कमी करायचं आहे. म्हणजेच तुमचं फुल जेवढा शोल्डर त्याचा 1/2 केलं की सेंटर काढून, सेंटर काढल्यानंतर 1 इंच आणि खाली 1/2 इंच, आणि क्रॉसमध्ये आपल्याला 0.75 इतकं जायचं आहे, आणि इथे आर्महोलचा आपल्याला अशा पद्धतीने शेप जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे.
तुम्हाला जर कळलं नसेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता, मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगेल. आणि फ्रंट नेकसाठी आपल्याला हाफ इंच, मी आणखी पण जिथून सेंटर काढलं होतं तिथे हाफ इंच समोर गेली, हाफ इंच समोर जाऊन अशा पद्धतीने आर्महोल ड्रॉ केला आहे. जर तुम्ही पूर्ण फुल मेथड जर अशी यूज कराल तर तुम्हाला आर्महोलमध्ये ग्रीज कुठेही येणार नाही आणि कोणत्याही साईजसाठी जे आहे तुमचा आर्महोल फिक्स बसेल. तर अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे. हे कटिंग आपलं जे आहे ते बॅकचं झालेलं आहे. आता बॅकचं कटिंग झालं, परत मी कापड फोल्ड केलं आणि आता आपल्याला काय कट करायचं आहे, आर्महोल आणि फ्रंट नेक. इथे बघा, आर्महोल आणि फ्रंट नेक देखील मी कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला अस्तर जे आहे मेन फॅब्रिकवरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, आपल्या फुल गाऊनची जी लांबी आहे ती 50 इंच होती. 50 इंचामधून आपण 14 इंचाचा टॉप पार्ट रेडी केला, म्हणजे मायनस आपण 14 इंच करू, म्हणजे उरलेला आपला 36 इंच. 36 इंचामध्ये आपल्याला 3 लेअर्स टाकायच्या आहेत, त्याला मी गुणिले 3 केलं तर आपलं 12-12 इंचाची एक एक लेअर आपली येईल. 12-12-12 असे आपल्याला फॅब्रिक कट करायचं. आता कमर मी जे आहे 28 इंच घेतली होती, 28 इंच घेतली, आता आपल्याला तिथे प्लीट्स टाकायचं तर मी गुणिले 2 केलं, 56 इंच आपलं जे आहे ते आन्सर आलं. म्हणजे पहिली लेअर 56 इंचाची होईल आणि 56 इंचाला आपण गुणिले 1.5 करायचं, म्हणजे 1.50, आणि सेकंड लेअर आपली 84 इंचाची होईल. तसंच 84ला गुणिले 1.5 करायचं आणि जे उत्तर येईल ते आपली लास्ट लेअर राहील. तर इथे बघा, मी अशा पद्धतीने जे आहे फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. आणि फॅब्रिक कट जे केलं आहे मी फ्रंट साईड वेगळी आणि बॅक साईड वेगळी अशीच जॉईन करणार आहे, कारण की नंतर आपल्याला फिटिंग जर म्हणजे फिटिंगची शिलाई काढून खोलून परत जर आपल्याला कमी जास्त करायची असेल जर टॉप पार्टला डायरेक्टली अटॅच केलं तर खूप कमी होतं. तर 12 इंच आपलं 12-12 इंचाच्या आपल्या प्रिल काढायच्या होत्या, तर 2 मी 13-13 इंचाच्या काढली आणि 1 16 इंचाची काढलेली आहे, कारण की खाली डबल फोल्ड करून आपल्याला स्टिच करायची आहे म्हणून. आणि इथे बघा, कॅनव्हसवरती जे आहे मी कॅनव्हस आणि कॅनव्हस कापडावरती चिटकवून घेतले आहे. आणि मी इथे बघा, आता हा अस्तर जोडून घेतलेला आहे, मेन फॅब्रिक जोडून घेतलेला आहे आणि मी 2 दोऱ्या देखील केलेल्या आहे. मी इथे नाडी लावणार, की होल नेक आपण जो आहे तो रेडी करणार आहोत. अशा प्रकारे कॅनव्हस ठेवून जो आहे ते स्टिच लावून आपल्याला मग नंतर कट लावून पलटी करून घ्यायचं आहे. इथे बघा, मी बॅक साईडचं जे आहे नेक रेडी करून घेतलेला आहे. बॅक साईडला मी कॅनव्हस जोडला, कट लावला आणि वरून प्रेस शिलाई लावलेली आहे आणि बाकी मी काहीच केलेलं नाही आहे. आता आपल्या लेयर्स जे आहे इथे बघा, कमरेच्या मापानुसार मी एका साईडने लेयर टाकून घेतलेली आहे. आता परत जी आहे ती आपल्याला पहिली जी लेयर आहे त्याचा खालचा घेर, म्हणजेच त्याला आपल्याला अशा पद्धतीने 84 इंचाची जी आपली लेयर आली होती ती लावायची आहे. आणि नंतर खाली तिसरी लेयर जी आहे, म्हणजे 2 लेयर आपल्या 12-12 इंचाच्या होत्या, तर ती जी आपली तिसऱ्या नंबरची लेयर आहे ती 2 इंच मी एक्स्ट्रा घेतलेली आहे खाली डबल फोल्ड करून शिलाईसाठी. अशा पद्धतीने मी जे आहे आपल्या तिन्ही लेयर जॉईंट करून घेतलेलं आहे, जॉईंट करून झालेला आहे. आता आपला हा टॉप पार्टला आपल्याला अशा पद्धतीने आधी अटॅच करून घ्यायचं. आता आपण सिल्सची कटिंग बघूयात. सिल्सची इथे मी कापड घेतला आहे, 4 फोल्डमध्ये केलेला आहे. 16 इंच आपल्या पूर्ण जी आहे सिल्सची लांबी आहे, त्यात एक आपण 2 इंच ॲड करायचं आहे आणि 18 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. मार्क करून झालं, आता तुमच्या बाहीचा जो आहे राऊंड करायचा आहे, तो राऊंड माझा 9.5 इंचाचा आहे तर मी इथे 4.5 इंचावरती मार्क केलेला आहे. 9 इंचाचा आहे तर 4.5 इंचावरती मार्क केला आणि 1.5 इंच मी शिलाई मार्जिन केलेली आहे. वरून ऑन फोल्डच्या साईडने मी 3 इंच खाली डाऊन गेलेली आहे. इथे बघू शकता 9 इंच आपली हाताचा राऊंड आहे, तर मी त्यात जे आहे 4.5 इंच मार्क केलेलं आहे. 1.5 इंच मी शिलाई मार्जिन एक जी आहे ती ड्रॉ केलेली आहे, 3 इंच खाली डाऊन गेलेली आहे. मग आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि इथे बघा आपली चेस्ट जेवढी आहे, आपण आर्महोल जेवढा घेतला त्यात 2 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. अशा पद्धतीने क्रॉस लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून झाली की आता आर्महोलचा आपल्याला बाहीचा आपल्याला आकार द्यायचा. इथे बघा, हा बॅक आर्महोल बॅक आणि फ्रंट बाहीचा आकार दिलेला आहे. फ्रंट साईडनं आपल्याला जे आहे 0.75 इतकं खोलमध्ये अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. इथे बघा, ही आपली बाही एक जी आहे ती कट झाली. आता आपल्याला समोरची बाही कट करायची आहे, तर मी कापडची घडी उचलली आणि अशा पद्धतीने जे आहे कट करून घेतलेला आहे. वरती पॉईंट बनला आहे, तो पॉईंट देखील कट करून घ्यायचा आहे. आता जर बाही तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही बॅक आणि फ्रंट पार्ट ठेवून जे आहे ते रिचेक करू शकता. तर इथे बघा, 1/2 इंच मी मार्जिन सोडली आणि अशा पद्धतीने जे आहे इथपर्यंत माझी बाही आलेली आहे, तर मी इथे मार्क करून घेतलं.
बॅक साईडचा। आता फ्रंट साईडची बाही बघायची आहे तर इथे अर्धा इंच आपण सोडायचं आणि इथे मार्क करून घ्यायचं। आता एक्स्ट्राचं कापड जे आहे आपल्याला इथून डायरेक्टली क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एवढं कापड मी उरलेलं कट करून घेतलं। आता आपल्याला दोन्ही जे आहे शोल्डर जॉईंट करायचे आहे। शोल्डर जॉईंट करताना मी नेहमी सांगते की इथे बघा हा फ्रंट नेक आहे, फ्रंट नेकची फुल फिनिशिंग मी करून घेतली, बॅक नेकची केलेली नाही आहे। ही हा कॅनव्हसचा पार्ट आहे, तो असा वरती घ्यायचा आणि असा आतमध्ये पलटवायचा आणि स्टिच लावून घ्यायचं। इथे बघू शकता अशा पद्धतीने मी इथे स्टिच लावून घेतली। आता एक छोटा इथे कट लावून घ्यायचा आहे। सगळ्यात आधी एक नॉर्मली एक स्टिच लावायची, मग पलटवून बघायचं, जर नीट झालं तर आपण आणखी एक शिलाई मारायची, जर नाही झालं तर परत आपण खोलून शिलाई परत ठेवायचं। आणि इथे बघू शकता तुम्ही याची फिनिशिंग आपली जी आहे ती किती छान आलेली आहे। तर आता आपल्याला दोन्ही साईडच्या बाही ज्या आहेत त्या जॉईंट करून घ्यायच्या आहे। फ्रंट फ्रंटच्या साईडने, बॅक बॅकच्या साईडने आल्या पाहिजे। अशा पद्धतीने पूर्ण बाही जोडून घ्यायची आहे। इथे बघा मी बाही जोडून घेतलेली आहे आणि आपल्याला बाहीच्या खालच्या भागाला डबल फोल्ड करून शिलाई देखील करून घ्यायची आहे। आता इथे बघा, इथे ज्या तीन लेअर केलेला खालचा घेर होता तो घेतला आणि बरोबर आपल्याला दोन्ही साईडने जे आहे कमरेच्या मापा इतक्या प्लीट्स टाकून जॉईंट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जॉईंट करून झालं, आता आपल्याला बाहीपासूनच जे आहे 1.5 इंचाची मार्जिन ठेवत, कारण की आपण 1.5 इंच मार्जिन ठेवलं होतं बरोबर, तर कमरेपर्यंत 1.5 इंच मार्जिन ठेवत शिलाई लावून घ्यायची आहे आणि घेरच्या साईडने 1 इंच आपल्याला अंतर ठेवत स्टिच लावून घ्यायची आणि खाली डबल फोल्ड करून शिलाई लावून घ्यायची आहे। आजच्या गळ्याची तुरपाई आणि समोर आपण दोरी लावली आहे तिथे काहीतरी लटकन आपल्याला लावून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपला सुंदर ड्रेस जो आहे तो रेडी झालेला आहे। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।